ही दृश्य आहेत वाटेगाव तालुका वळवा येथील। त्याचं झालं असं की वाटेगाव येथील गाव ओढ्याजवळील पडक्या विहिरीमध्ये तुकाराम फोंडे यांची दीड महिन्याची कोकरू चरायला गेलं असताना झुडपातून अंदाज न लागल्यानं पडक्या विहिरीत पडलं। पडक्या विहिरीमध्ये पडल्यानंतर त्याची कल्पना त्या ठिकाणी असणाऱ्या काही तरुणांना लागल्यानंतर तरुणांनी कोकराचा जीव वाचवण्यासाठी कोकराला बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्न केले। बऱ्याच प्रयत्नानंतर त्या कोकराला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं। त्या लहान कोकराचा जीव वाचवल्यानंतर त्या कोकराचे मालक तुकाराम फोंडे यांनी त्या तरुणांचे आभार मानले। या तरुणांमध्ये वैभव चव्हाण, सर्पमित्र रोहित चव्हाण, दिग्विजय नलवडे, डॉक्टर अक्षय पाटील, प्रवीण चव्हाण, वैभव पाटील व इतर बरेच तरुणांनी या कोकराचा जीव वाचवला। या घटनेवरून आज देखील प्राणी मात्रांवर दया दाखवणारी माणुसकी जिवंत असल्याचं पाहायला मिळत आहे। एव्ही9 मराठी करता प्रतिनिधी शीतल कुमार शेटे, वाटेगाव।